अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आमो पारोळ्यान बोलतोय दादा. पारोला कुठला जिल्हा दादा? जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा, बोला बोला. तुम्ही काय? टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलतायत ना? हा हा बोलतोय ना. असं आहे का दादा? एक काम होत माझं. बर बोला ना, काय अडचण? ते ग्रामपंचायतीला ते घरकुल बुडाच्या बाबतीत अर्ज केला होता म्हणे, तर त्यांच्यापाशी मी प्रोसिडिंग नक्कल मागितली होती 7 दिवसाच्या आत मिळायला पाहिजे मला. बर, तर मी त्यांच्यावर एक बीडीओला दिला होता आणि एक कलेक्टर साहेबांना दिला होता अर्ज आणि एक सीओ साहेबांना. 7 दिवसाच्या आत नाही मी अर्ज दाखल 29 तारखेला केला होता. आता 25 तारीख आली तरी अजून दिलेलं नाही त्यांनी. बरोबर. कुठला कुठला अर्ज? आपला यांचा प्रोसिडिंग नक्कल. प्रोसिडिंग नकल. हा हा, ते कामाचा ठराव घेतात ना, ते ठराव घेतात ना, ते सांगतानेत कुणाला काही. अच्छा अच्छा हा, त्यांच्यावर मी ते मागितलं होतं, ते देत नाही. का बरं? आणि हे कशासाठी तुम्हाला लागते मला दादा, ते सांगा डिटेल मध्ये मला. ग्रामसभाची पुरावा म्हणून कामाची यादी जो असते ना, हा, ते ग्रामसभा झाली तर त्यानंतर ते यादी कुणाला मिळत नाही. धावताने ते घरकुल परस्पर उडून गेलं मागच्या वर्षी माझ्या. अच्छा 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 म्हणजे जे घरकुल येतात त्यांची यादी वगैरे, ती माहिती पाहिजे का तुम्हाला? ती जो माहिती टाकितली ना, तर मन करतात बो असं. अच्छा 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 मला त्याच्यासाठी सांगा तुमचं नाव काय दादा? उमेश पाटील. उमेश पाटील. आणि घरकुल कुणाच्या नावावर ते आलंय? माझ्या वडिलांच्या नावावर आलं तर किशोर बाबूराव पाटील. किशोर बाबूराव पाटील का? बर बर. आणि हे घरकुल आता तुम्हाला भेटलं नाही का? भेटलंच नाही. मी त्यांच्यावर अर्ज केलेला होता. आता 3 अर्ज कलेक्टर साहेबांना धाडीतला, एक हा, एक शिव साहेबांना. ते परत उत्तर देतील आता मला गुरुवारी प्रोसिडिंग नक्कल देईल म्हणे असं सांगतात. पण गुरुवार सोमवारचा गुरुवार गेला, आता गुरुवारी दिल ते काय मालूम. अच्छा अच्छा तुम्ही रडताय कशा बरं? हा, रडताय का तुम्ही? नाही नाही, न्याय न्याय नाही भेटत ना त्याच्यामुळे इकडे सगळे ते असं. अच्छा अच्छा कलेक्टर साहेबांना किती दिवस झाले तुम्ही अर्ज दिलाय? ते 7 तारखेला दिला होता म्हणे, पोस्टाद्वारे दिला होता. पोस्टाची पोच आहे माझ्याकडे, सगळ्या पोचा पडलेल्या आहेत सगळे. अच्छा अच्छा त्यांचे जे टपालचे ते बी पडलेलं आहे माझ्याकडे, सही शिक्का मारून सगळ्यांचे. बर. आता तुमचा गावचा सरपंच कोण आहे मला त्याचं नाव सांगा. सरपंच ते आता प्रशासन सरपंच. अच्छा अच्छा म्हणजे तुमची दादच घेत नाही का? बॉडीची राजीनामा, म्हणजे राजीनामा दिला त्यांनी, पण आता सध्या प्रशासनच ग्रामसेवक बाईस सरपंच आहे आता. मॅडम आहेत का? पण त्यांना हा मुद्दा माहित असेल का? कोणता? हा जो तुम्ही विषय मला सांगतोय तो विषय. हा, त्यांना माहित आहे का? त्यांना माहिती आहे, टाकीतलं आहे. मला मी त्यांना फोन केला तर गुरुवारी देतो अमुक देतो असं सांगतात ते डायरेक्ट. असं का? बर बर, ठीक आहे. तुम्हाला नंबर पाठवतील का या नंबर वरती? कुणाचा? त्या सरपंच मॅडमचा. ग्रामसेवक मॅडमचा? हा हा हा, पाठवता येईल ना. बर, नाव आणि नंबर त्यांचा पाठवा. हा हा, आणि व्हॉट्सअप करून मी सगळे अर्ज टाकून देतो. बर बर, ते अर्ज पण मला पाठवा आणि त्या अगोदर त्यांचं नाव आणि नंबर पाठवा. हा हा हा, चालेल दादा. ओके, धन्यवाद. ओके. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हॅलो. हॅलो. हा, सांगा नंबर मला त्या मॅडमचा. नंबर सांगू असं? हा हा, ते मॅडमचं नाव सांगा मला अगोदर. नाव सांगा. तिचं नाव नाही मालूम मला, पण तिचा नंबर आहे. नाव नाही माहिती का? नाही. आणि हे कोण ग्रामसेवक मॅडम आहेत? कुठल्या? ते अंबनेरला राहतात. नाही नाही, म्हणजे कुठल्या ग्रामपंचायतच्या आहेत त्या? ते आपल्या तालुका पारोडा जिल्हा जळगाव बावठे. बावठे बावठे का? हा, बावठे. बावठे का? ह्या ग्रामसेवक मॅडम आहेत ना? हा हा. अच्छा अच्छा. हा, सांगा नंबर. नंबर देतो.
03 03 झालं का, हे 54 54 चौऱ्याण्णव बारा. 94 12 हे बावटे गावचे आहे मॅडम आहेत ना? हा हा बावटे गावचे. ओके ओके चालेल चालेल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हॅलो बोला. हॅलो, आवाज येतो का मॅडम? बावटे या गावचे ग्रामसेवक मॅडम बोलतात ना? बोलते. हा बोलते टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य. कुठल्यामधून? महाराष्ट्र राज्यानं बोलते मॅडम. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्यानं बोलतोय, आवाज येतो का तुम्हाला? मी गाडीवर दादा नंतर बोलायला चालेल का? काय बरोबर होता विषय? मॅडम, ते एका व्यक्ती तक्रार आले माझ्याकडे, त्याने काहीतरी अर्ज वगैरे केलेलं ना प्रोसिडिंग नकल म्हणून. बोलली गुरुवारी देते म्हटलं, आजच फोन झाला त्यांच्याशी. मग मॅडम, ते आता 29 तारीख तुम्ही दिलेली ना? हो ना. मग ते नाव लवकर आले नाही ना दादा, मोदी आवाजची यादी मध्ये वरून तो नाव राहून गेलं, त्यांना इन्फॉर्मेशन लिहिता नाही येत ना. मग वरून मॅडम ठीक आहे, ते अडाण माणसं आहेत, पण जे घरकुल आलं ते त्यांना हक्काचं ते दिलं पाहिजे ना. देते ना बरोबर. ठीक आहे, ते गरीब माणसं आहेत, त्यांना सहकार्य करा. चालेल चालेल. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हॅलो हॅलो. हा बोला. हा आवाज येतोय ना तुम्हाला? हा येतोय दादा. हा बोललो आता मी जस्ट मॅडम सोबत. हा तर ते तुम्हाला, तुम्ही त्यांना फोन करा, त्यांच्या सोबत बोलणं झालं द्यायला बोलतात ते तुम्हाला. हा बर बर, काय अडचण आल्यास मला फोन करा. हा दादा, तो जो जिल्हा परिषद शिपाई आहे ना, हा तो लोकांचा आमच्या स्वतःचा म्हणजे शौचालय स्वतःचा बांधला, आणि एकाच शौचालय वर त्यांनी माझ्या नावावर 12-12 हजार रुपये असे पैसे टाकले, 48 हजार, आणि त्या अकाउंट मधून त्यांनी काढले आता. आणि त्यानंतर मी सबूतास माझ्यापाशी, मी ते बँक मध्ये गेलो, त्याचे स्टेटमेंट मागितलं, त्या बँकाचं तिथे शौचालय म्हणलेलं आहे, 4 संडासांचे पैसे काढले दहा त्यांनी. बर बर, म्हणजे हे शौचालय तुमच्या हक्काचे होते का? हक्काचे भी होते, आणि त्यांनी आजपर्यंत त्यांनी इतकी कमाई केली आहे संडास शौचालय मध्ये, डायरेक्ट शौचालय मध्ये सगळ्यांचे पैसे काढून घेतो डायरेक्ट. बर बर, मला नाव सांगा त्या शिपाईचं. त्याचे नाव प्रमोद मांगू पाटील आहे. बर बर, आणि कुठल्या ग्रामपंचायतला आहे? आपला बावठेस ग्रामपंचायतला, जे मॅडमच्या हातखाली जाय तो. अच्छा अच्छा, आणि हे बाथरूम जे शौचालय तुमचं आलेले बरोबर, तुमच्या अकाउंटला पैसे आले, आणि मग त्याने कसे काय काढून घेतले? तो लोकांच्या नावावर शौचालयाच्या, एकच शौचालयाच्या दोन शौचालय म्हणजे डबलचे पैसे काढतो तो लोकांच्या नावावर. असं का? हा, त्याच्या माझ्या सबूत आहे बँकाचे, माझ्या पासबुकचं तुम्हाला टाकतो मी, ते तिथे शौचालय म्हणून तुम्हाला बरोबर कळून येणार. बर बर ठीक आहे, मला ते व्हॉट्सअपला सर्व पाठवून द्या. आणि त्याचा काय नंबर भेटेल का मला त्याचा? हा नंबर भेटून जाईल ना. बर बर चालेल. आणि तो डायरेक्ट असं समजतो, कोणा रिस्क काही होणार नाही ते, असं 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 सांगतो तुम्हाला. बर बर, हे शौचालय कुणाच्या नावावरती आलेलं? ते माझ्या माझ्या स्वतःच्या नावाचं होत. बर, ते मग ते त्यांनी जे काय केलं, एक पैसे टाकीतले माझ्या नावावर, 48 हजार रुपये टाकीतले होते त्यांनी. टाकीतले असं परत गरीब लोकांच्या नावावर पैसे टाकतो तो, कुठल्या विकिमाचे पैसे काढून घेतो परिवारा, आणि कुणाच्या बी नावावर टाकतो. अच्छा अच्छा, आणि बँकात मी कंप्लेंट केली असताना मी अर्ज टाकून दिला होता, माझ्या नावावर यांनी पैसे टाकितले म्हणत. बर, मी लगेच त्यातून स्टेटमेंट काढून घेतली, आणि तो म्हणे माझे पैसे म्हणतो पैसे भेटणार नाही तुला. बर बर, तुमचं नाव काय दादा मला सांगा? उमेश ना? हा उमेश पाटील. बर, तुमच्या नावावर त्यांनी पैसे टाकलेले का? हा टाकलेले होते, पण त्यांना 20 हजार काढून घेतले होते. त्यामधून 20 हजार काढून घेतले? हा 48 मधून. हा कारणानं काढून घेतले? कुणाच पैसे कारणानं काढून घेतले तुमच्याकडनं त्याने? असं काढून घेतले तो म्हणे तुमच्याशी कामे म्हणे इथे अंगुठा ठेव म्हणे. अच्छा असं का? हा शेवगाच प्रकरण आहे म्हणे माझं, म्हणत शेवगाच प्रकरण तुझे 1536 रुपये येतो म्हणत, आणि ती पैसे कस काय पडतो म्हणत तुझे. बर, मला नंबर सांगा, देता नंबर सांगा मला. हा नंबर देतो दादा मी. हा
नाव काय? सत्यान एक एक मिनिट एक मिनिट, नाव सांग मला त्याचं. प्रमोद मांगू पाटील जिल्हा परिषदचे पै आहे तो. प्रमोद मांगू, एक मिनिट. हा हा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विशाल गुजर टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. हॅलो, हा बोला दादा. सांगा नंबर बरं त्या शिपाईचा. 97-64 97-64 17 17 40-50. 40-50. किती? 20,000 घेतले ना? हा ओके. बोला दादा. तो नंबर तर चुकीचा आहे दादा. चुकीचा आहे का? हा दुसऱ्याकडे लागलाय तो. तो नंबर कालचा लागून राहिला आणि त्याच्या मी एक दुसऱ्या पासून घेईल नंबर तुम्हाला देईल मग अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे. पण ते तो. मॅडमला मी बोललोय, त्या हा तुम्हाला मदत करतील. हा चालेल दादा, धन्यवाद. काय अडचण आल्यास मला फोन करा. हा हो हो चालेल दादा. ओके ओके कदा